भाजप म्हणजे माझी आई आणि संघ म्हणजे माझा बाप, त्यामुळे माझा शेवट पक्षातच होईल, पण पक्षात राहून नेत्यांना धडा शिकवणार असल्याचं भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितलं. भाजपचे माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपमधील अनेक जण काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं. यामध्ये माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांचंही नाव घेतलं जात होतं. या पार्श्वभूमीवर सुरेश पाटील यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांसाठी तळे हिप्परगा येथील रेस्ट हाऊसमध्ये आयोजित स्नेह मेळाव्यात स्पष्टीकरण केलं. सुरेश पाटील म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात माझी घुसमट होत आहे. शहर उत्तर तसंच भवानीपेठ परिसरात पक्षवाढीसाठी माझा मोठा वाटा आहे. स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्यासोबत राहून आपण काम केलं आहे, मात्र आता नेते मंडळींकडूनच आमची घुसमट होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात प्रभागातील जनतेशी विचारविनिमय करून मला निर्णय घ्यावा लागेल, असंही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टीचं काम करतो तसं तर 84 ला नाना इथं आणि आपलं रघु मिस्किन बसले. ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार होतो त्यावेळी एकीकडे बोर्ड लागले होते दादा युवा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून युथ फाउंडेशनचं, तेव्हा त्या ठिकाणी वसंतदादा पाटलांचं काहीतरी मुलगा आला तर मला आठवण आहे, प्रकाश पाटील, प्रकाश पाटील आमच्या इथं गुरुदत्त चौकात. परंतु तेव्हाच रघु मिस्किन बी शाखा प्रमुख होते, अण्णा मला लोक शाखा प्रमुख, तू शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून त्यांनी पण बोर्ड लावले होते. वल्ल्या साहेबांनी त्यावेळी आमच्या सुरेश पाटीलला आमच्या वार्ड अध्यक्ष करा म्हणून त्यांनी भाजपचं वार्ड अध्यक्ष केले होते. परंतु त्यावेळी मी हिंदुत्ववादी असल्यामुळं एक भारतीय जनता पार्टी वल्ल्यासाहेब चांगला नगरसेवक आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहावं म्हणून मी त्यावेळी भाजपचं काम केलो. माझे वडील, माझे घर, माझी गल्ली, माझी पूर्ण भवानी पेठ परिसर हे काँग्रेसचं होतं. माझ्या घरचे स्वरूप पूर्ण फॅमिली काँग्रेसचे होते. परंतु 85 पाशी वल्ल्यासाहेबांनी जे काम करत आले त्यामुळे सर्व आपल्या भवानी पेठ भागात भाजप वाढलं गेलं. दरम्यान माझ्यावर जवळच्या लोकांनीच विषप्रयोग केला, मात्र मला नावं दुसऱ्यांची घ्यायला लावली. ही नावं मला कुणी घ्यायला लावली त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. माझ्या घरी CCTV आणि टेप रेकॉर्डिंग ठेवलं होतं, हे सर्व माझ्याकडे आहे. वेळ आली की मी हे सर्वांना दाखवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी कुठंही जाणार नाही, माझी आई भाजप आहे आणि बाप संघ आहे, यामुळं माझा शेवट देखील पक्षातच होईल, असं सांगून मी पक्षात राहूनच नेत्यांना धडा शिकवणार असल्याचं सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं. तो माझ्याकडे ज्यावेळी विषबाधा झालं कुणाला का वाटत असेल इथल्या लोकांना कुणाला माहित नाही, माझ्या घरी CCTV कॅमेरा, ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. माझ्या घरी कागदपत्र मी लिहून ठेवलेले, माझी बायको मुलं इथं आहेत ते लिहून ठेवलेले, कोण नाव घेतलंय कोण नाव सांगितलंय त्या CCTV कॅमेरा योग्य वेळी तुमच्या समोर आणेन. परंतु ते योग्य वेळी समोर असताना या 9 वर्षात झालेलं आता सर म्हणले फार त्रास मला घ्यावा लागला. दरम्यान इकडं अशोक कटके, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने, दादा साळुंखे तसंच इतर मंडळींनी सुरेश पाटील तुम्ही काहीही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. ज्या पद्धतीनं हे या सोलापुरातील राजकारण चाललेलं आहे ते मला वाटतं की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरच्या ह्याच्यात सुद्धा एवढं गलिच्छ प्रकारचं पद्धतीचं राजकारण हे चालत नसेल. सुरुवातच मला असं वाटतं अण्णा, हो अण्णा, सुरुवातच मला असं वाटतं की सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ ह्याचं जे केंद्रबिंदू आहे ते सोलापुरातलं घोंगडे वस्ती आहे. बीजेपीचा घोंगडे वस्ती कुणालाही बघित विचारा तुम्ही, या सोलापुरातलं जर केंद्रबिंदू असेल तर ते बीजेपीचं केंद्रबिंदू हे घोंगडे वस्तीतून आहे. आणि अण्णा आत्ताच दादा म्हणल्यासारखं तुम्ही निर्धास्त राहा. अण्णा आपल्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केला, कसा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींचे तुम्ही साक्षीदार आहेत. मी खूप सहन केलो, खूप म्हणजे खूप सहन केलं. अण्णांचं माझ्यातलं मतभेद ज्या वेळेला संपलं अण्णा मला एक एक किस्से सांगायला लागले. मला वाटत होतं माझा कोणीतरी दुश्मन माझ्या विरुद्ध षड्यंत्र करतोय, मला गुंतवण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा, माझा गाडी फोडण्याचा, असं दुश्मन कुणी प्रयत्न करतोय असं वाटत होतं. अण्णा सांगायला लागले एक एक उदाहरण की हे कोण करत होतं, त्या प्रत्येक गोष्टीचा अण्णा साक्षीदार आहे. ही गोष्ट ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला म्हटलं की आपल्या घरामध्ये जर आपल्या वाईटावर लोक एवढे टपलेले असतील
तर त्या घरामध्ये राहण्यामध्ये अर्थ नाही म्हणून शेवटी अत्यंत नाईलाजाने मी निर्णय घेतला आणि पक्षातून बाहेर पडलो. अण्णा आपलं मतभेद संपलं नसतं तरी देखील आमचं एकतर्फी प्रेम तुमच्यावर. आपल्या सगळ्याला माहित आहे की ज्या ठिकाणी पदरातली मंगळातली भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव नव्हतं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं काम आमचे सुरेशन्ना पाटील निंबर्गी सर यांनी केलेलं होतं. मला माहित आहे कुठलंही संकट आलं की आम्ही सुरेश अण्णांना फोन करायचं. अण्णा अशा अशी घटना घडली, अण्णा कुठलाही पक्षपात न बघता अण्णा त्या ठिकाणी यायचे. आज अण्णा कुठल्या मनस्थितीत आहेत काय मला माहीत नाही, परंतु मी सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर यांच्याबरोबर 25 वर्ष काम केले असताना माझ्यावर जो अन्याय अत्याचार झाला, माझ्या नेतृत्वाकडून जो मला त्रास झाला, अशा चांगल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये त्रास दिल्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आणि आता सध्या पण करत आहे. की आपल्या गल्लीतला एक माणूस आमदार लेवलला चाललेला आहे म्हणून त्यांचे पाय कसे तोडायचे, आपण जागा त्यांना जागेवर कसं बसवायचं, याच्यासाठी हे गुप्त चाललेलं एक राजकारण. असं होऊ नये, एखादा माणूस जर पुढे जात असेल तर त्याच्या मागं आपली गल्ली पूर्ण राहणार आहे. मी म्हणतो तुम्ही एक तर अण्णाच्या बाजूला राहा, अण्णा जिथं असतील तिथं आपण सगळे राहू, किंवा तुम्ही तिकडे जा अण्णा आम्ही सगळे बाजूला राहतो. अण्णा जर इकडे आले तर तुम्हाला सांगतो उत्तर मतदारसंघातले कमीत कमी 20 मतदार जे उमेदवार आहेत अण्णा ज्या पक्षात असतील त्या पक्षामध्ये निवडून येणारच आहे, मी तुम्हाला इथं खात्री सांगतो. यावेळी सुरेश पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी समस्त कार्यकर्ते तसंच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे सुरेश बिद्री संतोष वाकसे सिद्धू बावळे आदी नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती.